भाजपमुळे गेलं मैत्रिणींचा नुकसान जे आहे ते भाजपमुळे केलं, त्यामुळे आता तुम्ही राष्ट्रवादीकडे या आवाहन सगळ्या ओबीसी मतदारांना करण्यात आलेलं आहे. कल जो होता तो रोज जो होता तो भाजपवर होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओबीसी समाजाची आठवण आली आणि 2024 विधानसभा लोकसभा निवडणुकीसमोर आठवण आली आणि त्यांना तर शिबिरं घ्यावी लागतात याचा जर विचार केला तर आपल्याला दिसेल की राष्ट्रवादी काँग्रेसनी काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवासामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनी जेव्हा जेव्हा ओबीसीला न्याय द्यायचा विषय आला तेव्हा तेव्हा सर्वात जास्त विरोध ओबीसीच्या विषयाचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आणि हे महाराष्ट्राच्या ओबीसीच्या जनतेला माहिती आहे म्हणून अशा प्रकारचे मेळावे घेऊन अशा प्रकारच्या वल्गना करून खोटे नाटेपणा खोटारडेपणा जनतेसमोर सांगून पण ओबीसी जनता ही थोडी नाही आहे. ओबीसी जनतेला हे माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी शत्रू आहे ओबीसी समाजाची. हे राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे आणि जनतेलाही माहिती आहे. त्यांच्या मनात एक आहे आणि बोलण्यात एक आहे. जेव्हा जेव्हा ओबीसीचा विषय आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनीच ओबीसीच्या प्रत्येक बाबीचा विरोध केला ओबीसी समाजाच्या. आणि आताही हे जे शिबिर घेतलं हे शिबिर म्हणजे एक नौटंकी आहे, संपूर्ण नौटंकी आहे. त्यांना ओबीसीचं काही घेरदेन नाही आहे. सरकारमध्ये असताना त्यांनी कधी ओबीसीला न्याय दिला नाही, ओबीसी समाजाकरता कधी विचार केला नाही आणि केवळ 2024 निवडणुका लक्षात घेऊन ओबीसीबद्दल प्रेम दाखवायचं हे प्रेम हे खोटनाटं प्रेम आहे आणि याच्यामध्ये कोणी भूलतापेट पडी पडणार नाही. ओबीसीचा खरा शत्रू ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे. जाणार नाही राष्ट्रवादीकडे. राष्ट्रवादी सारखा ओबीसी विरोधी पक्ष दुसरा कुठलाच नाही. हे काँग्रेसचे नाना पटोलेला तुम्ही विचारा ते चांगले सांगतील. ओबीसीच्या आरक्षणाच्या किंवा ओबीसीच्या सवलतीचा विषय महाज्योतीला मोठ्या प्रमाणावर जेव्हा पैसे द्यायची वेळ आली बजेटमध्ये तेव्हा महाज्योतीचे पैसे सुद्धा थांबवले. विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री होते. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवारला विचारा तुम्ही की राष्ट्रवादी काँग्रेसने कसा कसा घात ओबीसीचा केला. नाना पटोलेंचा विचारा कसा कसा घात ओबीसीचा केला. बबनराव तायवाडना विचारा राजीनामा का द्यावा लागला. बबनराव तायवाडांनी राजीनामा दिला शेवटी कंटाळून ओबीसी आयोगाचा. ते काँग्रेसचे नेते होते. शेवटी ओबीसी आरक्षणाकरता ओबीसीला न्याय देण्याकरता तुम्ही खोटारड्यात. तुम्हाला आता ओबीसीची आठवण आली आहे. ओबीसी करता खरा काम करणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. कोणावरही अन्याय केला नाही. माझ्यासारख्या छोट्या बूथवरच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्याचं अध्यक्षपद मिळालं असा का ओबीसीवर अन्याय झाला. आपल्या माननीय पंकजाताई त्या ठिकाणी आमच्या नेत्या आहेत. त्या खऱ्या अर्थाने मागच्या निवडणूक हरल्या म्हणून काय झालं. त्या भाजपाच्या नेत्या आहेत. कोणी पक्ष सोडून गेलं ते आम्हाला शिकू शकत नाही. ज्याने पक्ष सोडला ते सोडू ते त्या ठिकाणी आज बोलताय ओबीसीवर अन्याय केला. जेव्हा ते पक्षामध्ये होते माननीय खडसे साहेब जेव्हा पक्षामध्ये होते तेव्हा पक्षाने त्यांना साऱ्या म्हणजे मी देवेंद्र फडणवीसांचा आभार मानतो. सात सात खाते माननीय देवेंद्रजीने एकनाथजीला दिले, एकनाथ खडसे साहेबाला दिले. तुम्हाला जेव्हा सरकार मिळतं तेव्हा तुम्ही मंत्री बनता तेव्हा तुम्हाला उच्च पद मिळतं. 40-40 वर्ष तुम्ही पदावर राहता. माननीय खडसे साहेब इरिगेशन मंत्री होते मुंडे साहेबांच्या सरकारमध्ये. माननीय खडसे साहेब भाजपाचे नेते होते, विरोधी पक्ष नेते होते, सात खात्याचे मंत्री होते. खडसे साहेबाबद्दल मला काही टीका करायची नाहीये पण खडसे साहेबांना माझी विनंती आहे ज्या पक्षाने तुम्हाला 40 वर्ष एवढं मोठं केलं तुम्ही पक्षाकरता केलं मान्य आहे. तुम्ही प्रवास केला मान्य आहे. तुमच्यामुळे पक्ष वाढला हेही मान्य आहे. पण हे विसरू नका की 40 वर्ष पक्षामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणावर पदही मिळाले. तुमची रांग वाचा म्हणजे पदाची रांग जर बघितली खडसे साहेबांना सर्वात जास्त पदं मिळाले. शेवटी एखादा पद नाही मिळाले म्हणून नाराज व्हायचं, पदं मिळाले म्हणून त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी खुश व्हायचं. भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाला जेवढं दिलं सांगा बरं. राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी समाजाला काय दिलं सगळ्या कुठल्या माणसाला मोठं केलं ओबीसी समाजामध्ये कुठल्या व्यक्तीला ओबीसी समाजामध्ये मोठं केलं. राष्ट्रवादी काँग्रेसनी मेळावे घेऊन काही होणार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी आहे। 2014 आणि 2019 निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाजाला पुचकारण्याचा प्रयत्न करताय, पण खरा मारेकरी ओबीसी समाजाचे राष्ट्रवादी काँग्रेस आहे। मला जेव्हा दोनदा जिल्हा परिषदमध्ये, तीनदा विधानसभेमध्ये, राज्याच्या दोन खात्याचा मंत्री, तीन जिल्ह्याचा पालकमंत्री जेव्हा मला केलं तेव्हा मला अन्याय झाला नाही, जेव्हा मला डावायला गेलो नाही, म्हणजे मला जेव्हा पदं मिळालं तेव्हा मी डावायला गेलो नाही। आणि एका विधानसभेत त्यांनी म्हटलं की यावेळी लढू नका पक्षाने, तर मला अन्याय झाला। पक्ष शेवटी, आणि आता बघा ना, शेवटी मला तिकीट कमी केलं, 32 विधानसभेत काम करायला सांगितलं, आता मला पक्षाचा अध्यक्ष केलं पक्षाने। कुठं ओबीसी अन्याय केलाय? कुणी अन्याय केलाय? खरं तर भारतीय जनता पक्षाने देशापासून, म्हणजे देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये पहिले पंतप्रधान या देशाला मिळाले, ओबीसी मिळाले, भाजपाच्या नेतृत्वात मिळाले आहे, भाजपाच्या नेतृत्वात ओबीसी पंतप्रधान आहेत। आणि आज जेवढ्या काही बाबी केंद्र स्तरावर 65 वर्ष काँग्रेस सरकारच्या काळात ओबीसी बद्दलच्या शिल्लक होत्या, म्हणजे ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा द्यायचा असेल, 27 ओबीसी मंत्री करायचे असतील, प्रधानमंत्री ओबीसी करायचा असेल, माननीय हंसराज अहिर सारख्या व्यक्तीला ओबीसी आयोगाचं अध्यक्षपद द्यायचं असेल, मी तुम्हाला 1000 गोष्टी केंद्राने सांगितल्या केलेल्या। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हावं लागलं ओबीसी समाजाला न्याय देण्याकरता। आज ओबीसी समाजामध्ये जे महाराष्ट्रात मंत्रालय निर्माण झालं ओबीसीचं, हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालं। ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय आज बघा, देवेंद्रजींनी व्हेरायटी चौकामध्ये आंदोलन केलं होतं, मी होतो त्या आंदोलनामध्ये, आणि त्या आंदोलनात सांगितलं होतं की ओबीसींना हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही, एमव्हीए सरकार, कारण एमव्हीए सरकारनी, महाविकास आघाडी सरकारनी इम्पेरिकल डेटा तयार करण्याकरता 527 कोटी रुपये लागत होते, ओबीसी आयोगाने मागितले होते, वर्षभर बजेट केलं नाही, शेवटी बबनराव तायवाडेने राजीनामा दिला। तुम्ही नाना पटोले साहेबांना विचारा, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना मी शुभेच्छा देतो, नाना पटोले साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देतो, पण नाना पटोले साहेबांना नक्की विचारा की ओबीसीचे खरे मारेकरी कोण आहेत। तुम्ही विजय वडेट्टीवारला विचारा की ओबीसीचे मारेकरी कोण आहे, नाही केली सही, 527 कोटी रुपयांची फाईल चीफ सेक्रेटरीकडे पडली राहिली, नाही केली सही, शेवटी इम्पेरिकल डेटाच्या आधारावर बबनराव तायवाडेने राजीनामा दिला, देवेंद्र फडणवीसांचं सरकार यावं लागलं। आणि मला अभिनंदन करायचं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचं की ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं त्या दिवशी पहिली कॅबिनेट कशाची घेतली, पहिली कॅबिनेट झाली ती कॅबिनेट होती शपथविधी झाल्याच्या 9:30 वाजता, काय कॅबिनेट होती, ओबीसी समाजाचा जो डेटा आलाय, जो रिपोर्ट आलाय, तो रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सबमिट करायचा आणि ओबीसीचं आरक्षण मिळायचं। देवेंद्रजी बोलले होते व्हरायटी चौकात की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 4 महिन्यात आरक्षण देतो। मी महाराष्ट्राच्या तमाम ओबीसी जनतेमार्फत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचा आभार मानतो की सरकार आल्याबरोबर पहिल्या 2 महिन्यामध्ये कोणतं काम केलं असेल तर ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं काम देवेंद्रजी आणि एकनाथजींनी केलं। आणि परवा इतके खोटारडे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसवाले, यांनी खोटी क्लिप लावली, आंदोलनाची क्लिप होती ती, अरे आंदोलन झाल्याबरोबर सरकार आमचं आलं आणि सरकारमध्ये 2 महिन्यामध्ये आरक्षण मिळालं, हे खोटारडेपणा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे। पार्टी होती जेव्हा युतीचे सरकार असतात तेव्हा युतीच्या सरकारमध्ये समन्वय असावा लागतो, आमचे नेते अमित भाई समन्वय ठेवतात आणि नेतृत्वाने समन्वय ठेवणं काही वाईट नाही। एकनाथ शिंदेजी प्रगल्भ नेते आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांनी असा समन्वय ठेवणे अभिमानाची बाब आहे। समन्वय नसला दिसतं तुम्हाला काय चालू आहे, समन्वय नव्हता 3 अडीच वर्ष, तीन पक्षाचा समन्वय नव्हता, महाविकास आघाडीचा आणि एका पक्षाचा काहीच समन्वय नव्हता, म्हणून 50-50 लोक निघून गेले। उद्धव ठाकरेंचा समन्वय असता लोक निघून गेले नसते, आणि इकडे 3 पक्षाचा समन्वय नाहीच आहे, त्याच्यामुळे समन्वय नसला तर काय घडतं महाराष्ट्रात हे कळतं तुम्हाला। समन्वय आहे आमच्यामध्ये, भाजप सेनेमध्ये एकनाथजी देवेंद्रजी भावाभावाने काम करतात, लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून, आणि तिकडे माननीय आमचे मोदीजी, माननीय अमित भाई, हे दोघं जण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांना सहकार्य करतायत, सरकारला सहकार्य करणे, सरकारमध्ये समन्वय ठेवणे ही जबाबदारी सरकार बनणाराची असतं, आणि त्यामुळे त्यात कोणतं वाईट आहे, दिल्लीला गेले 50 वेळा गेलं पाहिजे मंत्रिमंडळ विस्ताराची, संपूर्ण महाराष्ट्रासमोर मी 50 वेळा मांडलं, इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मांडलं,
जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमयूएस सरकार ओबीसीच्या आरक्षणाबद्दल सिरियस नव्हतं, जे 2019 ते 2022 पर्यंत 27 वेळा केस झाली सुप्रीम कोर्टमध्ये, या 27 वेळा कुठलाही अधिकारी वकील उभारला नाही, यांनी कधी सिरियस घेतलं नाही, यांनी चांगले वकील लावले नाही, माननीय देवेंद्रजी एकनाथजींनी तुषार मेहताना लावलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सरकारची बाजू मांडली, ओबीसी आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा मांडला आणि माननीय देवेंद्रजी एकनाथजी आल्यामुळं हे ओबीसी आरक्षण मिळालं। खऱ्या अर्थाने एमयूए सरकारने, महाविकास आघाडी सरकारने 2019 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाचा भट्ट्याबोळ केला। देवेंद्र फडणवीस सरकार, एकनाथ शिंदे सरकारने आरक्षण मिळवलं। मी सांगितलं ना, त्यांच्यामध्ये संजय राऊत साहेबांनी सांगितलं, नाना पटोल साहेबांनी बोललं, मजित दादा बोलतात, प्रत्येक सीटवर वेगवेगळे दावे आहेत, प्रत्येक सीटवर त्यांना आपली सीट अशी जिंकायची आहे, त्यांना आपापला दावा करायचा आहे, त्यांना त्यांचा पक्षाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांना घ्यावा। पण भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा आमचा पूर्ण प्लॅन तयार झालेला आहे। उद्या परवा भारतीय जनता पार्टी भाजपा सेना युतीचे 48 खासदार निवडून आणण्याकरता, भाजपा सेना युतीचे 288 विधानसभेवर आम्ही युतीचे आमदार निवडून आणण्याकरता, 200च्या वर आमदार निवडून आणण्याकरता 288 विधानसभेत निवडणूक प्रमुख आम्ही जाहीर करतो आहोत। 48 लोकसभा निवडणूक प्रमुख जाहीर करतो आहोत आणि भाजप सेना युती करता आम्ही करतो आहोत। ज्या ठिकाणी सेनेचे खासदार उभे राहतील त्या ठिकाणी भाजप मदत करेल, ज्या ठिकाणी सेनेचे आमदार उभे राहतील त्या ठिकाणी भाजप पूर्ण ताकदीने उतरेल। आणि आम्ही ठरवलं आहे, भाजपच्या उमेदवारापेक्षाही एकनाथ शिंदेजी यांच्या धनुष्यबाणवर शिवसेनेच्या उमेदवाराला प्रचंड ताकदीने आम्ही मदत करणार आहोत, तशी योजना आम्ही तयार केली आहे। असं आहे की जे बाप संविधानामध्ये नाही आहे, मागणी कसं वेगळं आहे, आमची मागणी आहे। पण बिहारमध्ये काय झालं, नितीश कुमारांनी घोषणा केली, पुढे काय झालं जर तुम्ही बघा ना, घोषणा केला फक्त ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जनगणना करतो वगैरे म्हणून, पण काय झालं, थांबली ना ओबीसी जनगणना। जेव्हा संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जनगणनेचा जो कायदा तयार केला त्या कायद्यामध्ये एससी एसटी आणि इतर असं त्या ठिकाणी जनगणना करा, जनगणनेचा कायदाच बदलावा लागेल, संविधानामध्ये सुधारणा करावी लागणार आहे, संविधानामध्ये सुधारणा करावी लागेल, एससी एसटी आणि इतरही जातनीय जनगणना करा असा कायदा करावा लागेल। आणि मधल्या काळामध्ये केला ना, मधल्या काळामध्ये मनमोहन सिंग सरकारनी ओबीसीच्या जनगणने ओबीसीची डेटा तयार करण्याचा प्रयत्न केला, जनगणना करता येत नाही कारण ते एससी एसटी आणि अदर्स करावी लागतं, हे संविधान म्हणतं, संविधानामध्ये ते लिहिलं गेलं। पण मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये जातनिहाय डेटा तयार करण्याचा प्रयत्न झाला, एकट्या महाराष्ट्रात 78 लाख चुका आला, एकट्या महाराष्ट्रात 78 लाख चुका आहे। आणि त्यामुळं ओबीसी समाजाला माननीय मोदीजी, माननीय एकनाथजी, देवेंद्रजी आणि बघा ना आता महाजुतीला किती पैसे मिळाले, महाजुतीला किती पैसे मिळाले, तुमचं 5 वर्षात सरकार, 2.5 वर्षात सरकार सांगा, आमचं सरकार सांगा, महाजुतीला तेव्हा किती मिळाले, आता किती मिळाले, पूर्ण डेटा तुम्हाला देतो मी। पण या पद्धतीने शिबिरं घ्यायचे, खोटे नाटे व्हिडिओ दाखवायचे, देवेंद्रजीवर आणि भाजपवर आरोप करायचे, काय होणार नाहीये। आणि ते राम मंदिराबद्दलही बोलले, खरं तर राम मंदिर तर या देशाच्या प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या हृदयातलं एक श्रद्धास्थान आहे, 500 वर्षापूर्वीची मागणी आहे, ती मागणी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण होत आहे। त्याच्यावर तुम्ही टीका करता की नागरिकांनी आता याचा धूळतापात बळी पडू नये, तो धार्मिक मुद्दा आहे, राम मंदिर हा धार्मिक मुद्दा होऊ शकतो का, राम मंदिर हा अस्मिता प्रश्न आहे हिंदू समाजाच्या, तो काही कोणाचा प्रश्न होऊ शकतो का। तुम्ही एकीकडे म्हणता की आम्हाला राम मंदिरला दर्शन करायचं आहे, राम मंदिराला दर्शन करायला जायचं आहे, अयोध्येला जायचं आहे, नाना पटोले बोलले अयोध्येला जायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक बोलले अयोध्येला जायचं आहे, आणि दुसरीकडे सांगता ओबीसी समाजाने भूलतापाला बळी पडू नये, राम मंदिराला मुद्द्यावर मतदान करू नये। आम्ही कधी कुठल्याही धार्मिक व्यवस्थेत मतदान मागितलं नाही, आम्ही कधी असं केलं नाही। ओबीसी समाज हा खऱ्या अर्थाने रामभक्त आहे, 500 वर्षानंतर ही मागणी पूर्ण होत आहे, मोदींच्या नेतृत्वामध्ये राम मंदिराचं बांधकाम पूर्ण होत आहे, आणि आता हा प्रश्न कुणा व्यक्तीचा नाही आहे,
148 कोटी भारतामध्ये राहणाऱ्या हिंदू व्यक्तीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनी ज्याप्रमाणे जातीवादी आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे। माननीय नाना पटोलेंचा वाढदिवस आहे, त्यांच्या जीवनात ते मुख्यमंत्री व्हावेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे दोन मित्र त्यांचे आहेत। उद्धव ठाकरेजींना ऑलरेडीच त्यांनी नेता म्हणून प्रपोज केला आहे तीन पक्षाचा। तीन पक्षाचे नेते उद्धव ठाकरेजी शेवटी भाषण करतात एमयूएच्या सभेत, वज्रमूळ सभेत, त्यामुळे पहिले दावेदार तर उद्धव ठाकरे आहेत त्यांचे, दुसरे दावेदार अजितदादा पवार साहेब आहेत, त्यांचे पोस्टर लागतात कारण त्यांनी म्हटलं सर्वात नंबर एकचा पक्ष आमचा आहे, तिसरे सुप्रिया सुळे ताईचे लागतात बारामतीमध्ये इकडे तिकडे, चौथे जयंत पाटील साहेबांचे लागतात, पाचवे मग आता नाना पटोले साहेबांचे लागतात आणि त्यांच्याकडे जवळपास 25 मुख्यमंत्र्यांचे नावं आहेत शिल्लक, ते लागतील फोटो पुढच्या काळामध्ये। 25 मुख्यमंत्र्यांचे दावेदार आहे, आमच्याकडे काही असं नाहीये, आमची भाजप सेना युती पक्की आहे, एकनाथजी देवेंद्रजी आमचे नेते आहेत, जोरात समन्वय चालू आहे, दोघंही चांगली या महाराष्ट्रामध्ये विकासाची बॅटिंग करताय, मोदी त्यांच्यामागे उभे आहेत आणि त्यामुळं मी आधीच सांगितलं होतं एमयूएची परिस्थिती काय, एक दिल के तुकडे हुए हजार, एक कहा गिरा एक कहा गिरा, ही एमयूएची परिस्थिती आहे, महाविकास आघाडीची स्थिती आहे आणि म्हणून एवढे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला 25 दावेदार येऊन दिसतील। अमरावती विस्ताराबद्दल एकनाथ शिंदेचे निर्णय घेतील कारण तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, लवकरच निर्णय घेतील असं मला वाटतं।